धरती आबा या नावाने देशातील एक मोठा वर्ग ज्यांना ओळखतो त्या भगवान बिरसा मुंडा यांची आज जयंती. आजही आदिवासी बहुल राज्यात त्यांची मनोभावे पूजा केली जाते, तर देशभर त्यांची जयंती आज जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरी केली जाते. जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण करणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांनी 25 वर्षांच्या अल्पायुष्यात इंग्रज सरकारला हादरवून सोडले. 1857च्या क्रांतीनंतर देशावर राज्य प्रस्थापित करू पाहणाऱ्या इंग्रजांनी मध्य व पूर्व भारतातील आदिवासींचे शोषण सुरू केले. त्यांनी छोटा नागपूर परिसरातील मुंडा आदिवासींच्या शेत जमिनी हिरावून घेतल्या, तर त्या जमिनींवर दारूचे अड्डे चालवण्यासाठी ठेकेदारांना परवाने दिले. बिरसा मुंडांनी इंग्रजांच्या या दमनाविरुद्ध धाडसी पाऊल उचलले. त्यांनी क्रांतिकारी लढा उभारला, आदिवासींमध्ये आपल्या जमिनी आणि संस्कृतीच्या रक्षणाप्रती स्वाभिमान जागृत केला. इंग्रजांनी बिरसांना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले, मात्र बिरसा हाती लागत नव्हते. तेव्हा त्यांना पकडण्यास बक्षीस घोषित करण्यात आले. अखेर बिरसा इंग्रजांच्या हाती लागले आणि पुढे जेलमध्येच त्यांचा मृत्यू झाला. मात्र प्रदीर्घ सुरू असलेल्या बिरसा यांच्या आंदोलनाची ब्रिटिशांना गंभीर दखल घ्यावी लागली. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना हस्तांतरित करण्यावर तेव्हापासून निर्बंध लागू झाले. आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी हा कायदा आजही महत्वाचा ठरतो. निसर्ग आणि पर्यावरणावर प्रेम करायला शिकायचे असेल तर त्यासाठी धरती आबा अर्थातच भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात केलेला संघर्ष कायमच आदर्शवत ठरतो. त्यांचे साहस आणि वीरतेच्या गोष्टी मध्य भारतात आजही तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. भगवान बिरसा मुंडांनी जो पाया रचला होता त्या पायव्यावर अनेक आदिवासी समाजातले युवक हे पुढे आले आणि त्यांचं कार्य त्यांनी सातत्याने सुरू ठेवलं. आणि म्हणूनच आज आदिवासी समाज जो काही टिकला तो भगवान बिरसा मुंडांमुळे या ठिकाणी टिकला. भगवान बिरसा मुंडा यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.